प्रवास होता. हा तिथे गेल्यावरती किती दिवस तुम्ही थांबलेलात? काही फायर ब्रिगेडने सांगितलं की आता आम्हाला तिकडचं जेवणार का सगळं, सगळं उकडलेलं जेवण. आता ते त्यांचं जेवण आहे, त्यांना ते आवडीचं जेवण आहे, आणि आपलं मसालेदार जेवण की आपल्याला लज्जतदार खायची सवय आहे वगैरे, तर ती तक्रार म्हणता येणार नाही. ते प्रत्येकाचं जेवणाचं वेगवेगळा भाग आहे, तरी पण आपण त्याच्यातनं मार्ग काढला नाही केला. पण अशा वेळी 10 दिवस राहताना, म्हणजे किती दिवस तुम्ही किती दिवस राहिलात मला नेमकं माहिती नाही, तरी पण 10 मी ऐकल्याप्रमाणे 10 दिवस तुम्ही होतात, तर हे 10 दिवसामध्ये कसं काय ॲडजस्टमेंट झालं? ॲडजस्टमेंट म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं, इन्व्हिटेशन लेटर वरतीच त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला फक्त आम्ही अकोमोडेशनची सेवा आणि ट्रान्सपोर्ट सेवा देणार आहोत, तुमचा जो लंचचा असेल डिनरचा असेल ते तुम्हाला स्वतः बघायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही आपली पूर्ण तयारी करून गेलो होतो. जातेवेळी आम्ही रेडी टू यूज फूड पॅकेट्स म्हणा, मॅगी बिस्किट्स पुढे, त्यानंतर सफरचंद असतील, ड्राय फ्रुट्स असतील, ते आमचं आम्ही बरोबर कॅरी करून गेलो होतो. आणि त्यामुळे एक मनाची तयारी होती की आपल्याला अगोदरच इंटिमेट केलेलं आहे त्यांनी, त्याप्रमाणे आम्ही आमची मानसिकता पण बनवलेली की आपल्याकडे जे मटेरियल आहे त्याच्यावरतीच आपल्याला तिथे 10 दिवस काढायचे आहे. आणि मनाची तयारी असल्यामुळे एवढा काही त्रास जाणवला नाही. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे आपल्याकडे जे क्लायमेट आहे, साधारणतः आपल्याकडे एक टेम्परेचर नाही म्हटलं तर एक 27-28 डिग्री म्हणण्यापेक्षा 32-33 डिग्री सेल्सिअसला आपलं टेम्परेचर आहे, परंतु तिकडे गेल्यानंतर एक अनुभव असा आला नाईटला टेम्परेचर 16-17 डिग्री पर्यंत यायचं आणि दिवसाचं टेम्परेचर साधारणतः 24-25 डिग्री पर्यंत असेल. त्यामुळे भूक लागणं किंवा थकवा येणं ह्या गोष्टी कधी जाणवल्या नाही. एक्झर्शन जरी झालं तरी असं जाणवलं नाही की मला आता भूक लागते. आणि सर्वांचं काय होतं, आपण एवढ्या लांबून आलोय, जवळ नाही म्हटलं 5-5.5 हजार किलोमीटर प्रवास करून आपण या देशामध्ये आलोय, आपल्या भारताचं नाव रोशन होण्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्यामुळे सांगायला मला अभिमान वाटतो. अक्षरशः आपण जे बोलतो ना, तहान भूक विसरून आपण काम करतो, त्याची प्रसिद्धी आली. एकदा सकाळी मॅगी खाऊन आलो की प्रत्येकाचे इव्हेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी ठरलेले असायचे. मी समजा ज्या माझ्या इव्हेंटला गेलो तर माझ्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होऊन रिझल्ट येईपर्यंत मला तहान लागली, भूक लागली हे मला समजत नव्हतं. एकदा पार्टिसिपेट झालो इव्हेंटमध्ये, इव्हेंटमध्ये बक्षीस मिळालं त्या खुशीमध्ये, म्हणजे भूक तर बाजूलाच राहायची, ज्यावेळेस रूमवर जायचो त्यावेळेस मग वाटायचं आता काहीतरी खाल्लं पाहिजे, म्हणजे असा एक मस्त अनुभव. हां, आपल्यासोबत योगेश आहेत जवान फायर ब्रिगेडचे, त्यांचा पण अनुभव आपण विचारतोय. तर तुमचा एक अनुभव कसा होता त्याबद्दल काही सांगू शकाल का? नमस्कार, मी योगेश हनुमंत कोंडा, दादर अग्निशमन केंद्र येथे कार्यरत आहे. 13 वर्ल्ड फायटिंग गेम्स दक्षिण कोरिया येथे सहभाग घेतला आणि तिथे खेळताना एक अनुभव असा आला, मी आधीपासून स्पोर्ट्समध्ये असायचा आणि इथं आल्यापासून ब्रिगेडकडून जेवढं प्रोत्साहन भेटला हा माझा पहिली वेळेस होता आउट ऑफ. मी नॅशनल लेवलचे गेम्स आधी खेळायलो होतो इंडियामध्ये आणि रामदेव साहेबांकडून आणि डिपार्टमेंटकडून जेवढं प्रोत्साहन भेटला आणि पहिली वेळेस होता माझा आउट ऑफ दौरा. आणि तिथं क्लायमेट, तिथला तिथले इव्हेंट्सचे शेड्यूल, तुमचा इव्हेंट कधी असायचा वगैरे, आणि आम्ही सरांनी सांगितल्यासारखं आमचं राहायचं स्टेडियमपासून 40-50 किलोमीटर दूर आहे, त्यासाठी आम्ही सकाळी 6:30 निघायचं फक्त मॅगी खाऊन. आणि तिथं गेल्यावर प्रत्येकांचे इव्हेंट वेगवेगळ्या ठिकाणी असायचे, एकांचं इव्हेंट दुसऱ्या ठिकाणी. आम्ही जेवढे 13 जण गेलेले होतो 13 जण एका ठिकाणी कधी जमलेले नाही. आमचा इव्हेंट, प्रत्येकांचा इव्हेंट वेगवेगळा असायचा, त्यासाठी स्वतःची प्रॅक्टिस आणि स्वतः कोणत्या टाईमला कुठं हजर राहायचं आणि काय करायचं हे स्वतःच निर्णय घ्यायचं. आणि तिथं आपल्या इव्हेंट्समध्ये जे इव्हेंट्स मी इव्हेंट 100, 200 आणि 100 मीटर रिले आणि 100 4x400 रिले या 4 इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. माझा पर्सनली 100 आणि 200 मीटर रिलेमध्ये 4th प्लेस आला दोन्हीमध्ये ऑल ओव्हर वर्ल्डमधून. आणि 4x400 मीटर रिलेमध्ये आमच्या पूर्ण इंडिया टीमला सेकंड प्लेस बसला सिल्वर मेडल. आणि 4x400 मीटर रिलेमध्ये 3rd प्लेस बसला ब्रॉन्झ मेडल. आणि जेव्हा तो मेडल जेव्हा प्लेस मारला आम्ही 4x400 रिले, तेव्हा एक इंडियाचा फ्लॅग तिथं फडकवतोय याचा अभिमान खूप वाटला. आणि ह्या डिपार्टमेंटनी एवढं सपोर्ट केलं आणि मुंबई फायर ब्रिगेडकडून जेवढा सपोर्ट भेटला हा सपोर्ट असेच पुढे पण राहील. आणि 2020 डेन्मार्क येथे जो होणारा इव्हेंट आहे त्याच्यात आणखी आमची परफॉर्मन्स जो आहे ते आणखी छान करू
सुनील साहेब एक प्रश्न होता चांगला की तुम्ही जल्लोष कसा साजरा करायचा, की आता तुम्ही तिघे 13 जण वेगवेगळीकडे खेळायचं आणि अशा वेळी मी पारितोषिक मिळवलं आहे असा मेसेज पण तुम्ही देत असाल एकमेकांना, त्यावेळी तुम्ही सगळे एकत्र येऊन कसा जल्लोष साजरा करायचा, केलाय का कोरियामध्ये? मला आवडेल. जसं योगेशने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचे इव्हेंट वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि मला सांगायला आनंद वाटतोय की बाकीचे जे समजा बाहेरच्या कंट्रीज होत्या त्या कंट्रीजचं कसं असायचं, मी आहे तर माझा एक गेम ठरलेला आहे, मी त्या गेमचा स्पेशल, मी फक्त तोच गेम मध्ये पार्ट घेणार, बाकीच्या गेमकडे मी बघणार पण नाही, माझा इव्हेंट आहे मी तेवढाच बघणार. पण मी मला सांगायला अभिमान वाटतोय आपण जे 13 लोक गेलेलो होतो ते सगळे मल्टी टॅलेंटेड होते, म्हणजे मीच वॉटर पोलो मध्ये पार्टिसिपेट केलं, मीच टफेस्ट फायर फायटर अलाव केलं, मीच क्लाइम्बिंगच्या इव्हेंट मध्ये गेलो, इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करून एक्सपिरियन्स घेत राहिलो, सर्व मल्टी टॅलेंटेड होते सगळ्यांनी. बाकीच्या ज्या कंट्रीज होत्या त्यांचा एक इव्हेंट, एकच माणूस त्यामध्ये पार्टिसिपेट करायचा, आपल्या लोकांनी एकाने चार चार पाच पाच इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट केलं. मस्त. आणि याने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचे इव्हेंट वेगवेगळ्या ठिकाणी होते, मागे साऊथ कोरियाला जे रिओ ऑलिम्पिक झाल्या होत्या त्याप्रमाणे त्यांचे ते मैदान बनवलेले होते आणि त्या ऑलिम्पिकच्या मैदानावरती ते त्यांनी सामने ठेवलेले, इव्हेंट ठेवलेले. त्यामुळे समजा आता मला टफेस्ट फायर फायटर करायचं असेल तर त्यांनी सेंट्रल पॉईंट म्हणून एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दिलेला, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पासून आम्हाला ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी दिलेली होती, तिथं बसचं शेड्यूल असायचं, मला जर टफेस्टला जायचं तर माझी बस ह्या टायमिंगला मी ती बस पकडायची, तिथून 40-50 किलोमीटर जायचं आणि माझा इव्हेंट करायचा. पण बस आता जर सुटली तर वेळेवरती गेली, सुटली त्या लोकांनी म्हणजे साऊथ कोरियन लोकांना मी मानतो कारण एवढे काइंडनेस आणि एवढे हेल्पफुल ना, जर तुमची बस सुटली तुम्हाला इव्हेंटला पार्टिसिपेट करायचं आहे तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर तुम्हाला तिथे ऑटो करून द्यायची, ऑटो म्हणण्यापेक्षा आपले कॅब करून द्यायचे आणि कॅबने आपल्याला तिथे पोहोचायचं, आपला बंदोबस्त करायचा आणि कॅबचं फेर वगैरे ते सर्व ते पेड करायचे. आणि दुसरी गोष्ट, आता मी समजा माझ्या इव्हेंट मध्ये प्राइज मारले तर आपल्याकडे इंटरनेटचा एवढा प्रॉब्लेम होता, मोबाईल कार्ड सर्वांचे इकडचे होते, कम्युनिकेशन साधायला मग कुठेतरी जायचं, रेंज शोधायचं, इंटरनेटला रेंज मिळाली तर मग व्हॉट्सअप कॉलिंग करून कळवायचं एकमेकांना. आणि ज्यावेळेस इव्हेंट खतम करून म्हणजे इव्हेंट संपल्यानंतर सर्व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला जो गॅदरिंग पॉईंट होता तिथं आल्यानंतर मग तो जल्लोष आमचा चालू व्हायचा. तो कशा प्रकारे साजरा करायचा, तिथे तर तुम्हाला उकडलेलं सगळं जेवण होत, तिकडे कुठला पदार्थ, तिथे कसं साजरा करायचं म्हणजे आल्यानंतर भेटायचं, जे काही कोणाच्या बॅग्स मध्ये असेल खाण्यासाठी ते सर्वांनी एकत्रच खायचं, थोडासा आनंदात उड्या मारणं, चेअर्स करणं, फोटोग्राफ्स वगैरे घेणं. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस जॉगर्सन पार्क जिथे आमची राहण्याची सोय केली होती, मग तिथे आज काय बाबा आज समजा आपण फक्त भातच बनवलाय तर नाही, आज जरा इव्हेंट मारले तर मग आज थोडा खिचडी भात बनवूया, याप्रमाणे करून मग खिचडी भात बनून सकाळची मॅगी. इतर वेळेस दिवसभर थकलेला असायचं, रात्री आल्यानंतर रात्री यायला 10:30 व्हायचे रूमवर, 10:30 आल्यानंतर परत ते जेवण बनवायचं, सर्वांनी जेवायचं, झोपायचं, परत सकाळी तुम्हाला 5-5:30 ला उठून तयारी करून 6:30 ला रूम सोडायचं इव्हेंटला जाण्यासाठी. एन्जॉयमेंट एकदम धमाल, मस्त एन्जॉयमेंट धमाल, म्हणजे तुमच्या विल पॉवरचा पण कस लागला, तुमची काय बोलतात ना मेंटल पॉवर, फिजिकल पॉवर आणि ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून आउटपुट आपल्याला मिळालं.